Hello student, good morning. In the today's session we see the practical based on the array. आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत की ॲरे क्रिएट कसा करायचा आणि त्यामध्ये व्हॅल्यू इनिशलाइज कशा करायच्या आणि प्रिंट कशा करायच्या. ओके, सो ॲरे म्हटलं की तुम्हाला ऑलरेडी थेरी लेक्चरमध्ये शिकवलं, ॲरे म्हणजे काय असतं? कलेक्शन ऑफ एलिमेंट, म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला एकाच व्हेरिएबलचा यूज करून मल्टिपल व्हॅल्यू घ्यायच्या असतील तर त्याला आपण ॲरे असं म्हणतो. सो एखाद्या वेळेस आपण एखादा नंबर हा व्हेरिएबल आहे, बट त्या नंबर ह्या व्हेरिएबलमध्ये आपल्याला मोर दॅन 5 नंबर स्टोअर करायचे असतील ॲट अ टाईम, तर त्या व्हेरिएबलला नॉर्मल व्हेरिएबल डिक्लेअर न करता त्याला ॲरे व्हेरिएबल म्हणून आपण डिक्लेअर करतो. तस नॉर्मल व्हेरिएबल आणि ॲरे व्हेरिएबल डिक्लरेशनमध्ये थोडासाच डिफरन्स आहे, तो आपण ह्या प्रोग्राममध्ये बघूया. ऑलरेडी ॲरे आणि त्याचे टाईप्स आपण थेरी लेक्चरमध्ये बघितलेले आहे. ओके, सो जसं जनरल सिंटॅक्स असतो त्याप्रमाणे आपण सीचा प्रोग्रामचा सिंटॅक्स दिला, मेन फंक्शन लिहिलं, मेन फंक्शनच्या आतमध्ये आपण प्रोग्राम लिहितो. सो इनसाइड द मेन फंक्शन एक आपण इंटीजर टाईपचा ॲरे क्रिएट करतो आहे आणि एक आपण कॅरेक्टर टाईपचा ॲरे क्रिएट. जितके डेटा टाईप आपण बघितले त्यातल्या कोणत्याही टाईपचा आपण ॲरे क्रिएट करू शकतो. जर तुम्हाला इंटीजर व्हॅल्यू घ्यायची असेल तर इंटीजर टाईपचा करा, फ्लोट व्हॅल्यू घ्यायची असेल तर फ्लोट टाईपचा करा. सो इथे मी इंटीजर टाईपचा ॲरे डिक्लेअर केला, सेम व्हेरिएबल नेम दिलं जे ॲरेला नेम द्यायचं ते. ओनली सिम्पल व्हेरिएबलमध्ये आपण इथे ए नेम देऊन स्टॉप करत होतो, बट हियर इन द ॲरे आपल्याला एसोबत 10 व्हॅल्यू किंवा 5 व्हॅल्यू किती व्हॅल्यू घ्यायच्या सो त्याची साईज देणं गरजेचं आहे. सो त्याच्या नावासमोरच स्क्वेअर बॅग्समध्ये आपल्याला त्याची साईज द्यायची की ॲरेमध्ये किती एलिमेंट इन्क्लूड आहे. सो मी 10 दिलं, मीन्स माझा ॲरे 10 साईजचा आहे, म्हणजे मी ए ह्या व्हेरिएबलमध्ये ॲट अ टाईम 10 व्हॅल्यू स्कॅन करू शकते किंवा इनिशलाइज करू शकते किंवा प्रिंट करू शकते. सो हा झाला माझा डिक्लरेशन ऑफ ॲरे. इथपर्यंत जर बघितलं तर तिथेच जर मला त्याला व्हॅल्यू इनिशलाइज करायचं आहे तर आपण नॉर्मल व्हेरिएबलला जसं ए इक्वल्स टू 5 देतो, ओके, बी इक्वल्स टू 8 देतो, सेम लाईक ॲरेला पण इक्वल्स टू देऊनच तुम्हाला व्हॅल्यू असाईन करायची. ओके, सो हे नॉर्मल व्हेरिएबलप्रमाणेच आहे, फक्त नॉर्मल व्हेरिएबलमध्ये एक व्हॅल्यू असल्यामुळे एकच व्हॅल्यू देतो. इथे ॲरेमध्ये पण 10 व्हॅल्यू घेणार आहे, सो सिंगल लाईनमध्ये 10 व्हॅल्यू न देता कर्ली ब्रॅकेट मीन्स बॉडी ऑफ स्टेटमेंट. आत्तापर्यंत मी सांगत आले कोणत्याही फंक्शनची बॉडी किंवा कोणत्याही लूपची बॉडी ही कर्ली ब्रॅसेसच्या आतमध्ये असते, त्याचं काही त्याचं जे काही टास्क आहे तो कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये लिहायचा असतो. सो ॲरेची व्हॅल्यू इनिशलाइज करण्यासाठी आपण कर्ली ब्रॅकेट्स डिक्लेअर केले ओपन अँड क्लोज आणि त्याच्या आतमध्ये तुमच्या व्हॅल्यू इनिशलाइज. आता मला 10 व्हॅल्यू घ्यायच्या, सो मी रँडमली 10 व्हॅल्यू घेतल्या आणि त्यांच्यामध्ये सेपरेशन देण्यासाठी कॉम ऑपरेटरचा यूज केला. दॅट इज द इनिशलायझेशन ऑफ ॲरे. ओके, असंच आपण कॅरेक्टरचा ॲरे डिक्लेअर केला, फक्त डेटा टाईप कॅरेक्टर आला, नेम दुसरं घेतलं, इथे ए व्हेरिएबलचं नेम घेतो, इथे नेम घेतलं आणि त्यामध्ये कॅपिटल स्मॉल सिंगल सिंगल कॅरेक्टर आहे. सो कॅरेक्टर हा इन्क्लोज्ड होतो सिंगल कोड्समध्ये, दॅट्स वाय मी कॅरेक्टर सिंगल कोड्समध्ये लिहून सेपरेशन केलं कॉमा ऑपरेटर. असं जर तुम्हाला फ्लोट डेटा टाईपसाठी बघायचं असेल तर फ्लोट करू शकता तुम्ही. ओके, डेटा टाईप एखाद्या व्हेरिएबलचं नाव द्या, ओके, देन त्याची साईज द्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये, डिपेंड्स ऑन यू तुम्हाला जितकी द्यायची तितकी, आणि मग त्याच्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या तुम्ही 1.5, 1.2, 1.1 जितके व्हॅल्यूज आपल्याला आपण स्पेसिफाईड केल्या तितक्या व्हॅल्यू आपण तिथे देणार आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज करून एंड ऑफ द ॲरे जो काही आहे इनिशलायझेशन सेमीकॉलनने कम्प्लीट करणं. सो अशा पद्धतीने तुम्ही मल्टिपल टाईप ऑफ डिक्लरेशन ऑफ ॲरे करू शकता. आफ्टर दॅट आता ॲरेमध्ये मल्टिपल व्हॅल्यूज आल्या म्हणजे आपल्याला मल्टिपल व्हॅल्यूज ॲट अ टाईम प्रिंट करायचे आहे किंवा ॲट अ टाईम ॲक्सेस करायचं आहे, तर तुम्हाला माहिती रिपिटेशनसाठी आपण लूपिंग स्टेटमेंटचा यूज करतो. सो इथे मी ॲरे ला डिस्प्ले करण्यासाठी लूप यूज करते आहे, तर लूपसाठी एक व्हेरिएबल घेतला आय. सो लूपमध्ये स्टार्टिंग लोकेशन 0 दिली अप टू द लेंथ ऑफ ॲरे. तर ॲरेची लेंथ याच्या साईजवर डिपेंड आहे 10, सो 10 ही साईज दिली, कारण की तेवढे पूर्ण व्हॅल्यू जितके ॲरेमध्ये आहे तेवढ्या प्रिंट झाल्या पाहिजे. सो कंडिशन त्यापर्यंत दिली, जर तुम्ही इथे 5 दिले तर 5 व्हॅल्यू प्रिंट होतील, बाकीच्या डिस्प्ले होणार नाही.
सो दॅट्स वाय मी कंडिशनमध्ये एंड ऑफ द साईज ऑफ ॲरे दिली अँड इन्क्रीमेंट ऑपरेटर फॉर पॉइंटिंग द नेक्स्ट व्हॅल्यू. देन प्रिंटअप स्टेटमेंटमध्ये एक स्टेटमेंट दिलं की एलिमेंट ऑफ ॲरे इक्वल्स टू त्याची व्हॅल्यू आणि त्याचं नेम. ओके, सो परसेंटीने आपण त्याची इंडेक्स व्हॅल्यू आय जी आहे ती दाखवतो आणि दुसरा परसेंटीने त्याची ॲरेची व्हॅल्यू, सो ए ऑफ आय. सो अशा पद्धतीने आपण इंटीजर टाईपचा ॲरे डिस्प्ले करून घेतला. सेम कॅरेक्टर टाईपचा ॲरे इथे आपण डिस्प्ले केला. ओनली द डिफरन्स इज दॅट इंटीजर हॅविंग परसेंट इज स्पेसिफायर अँड कॅरेक्टर हॅविंग परसेंट सी स्पेसिफायर. सो ते फ्लोट आता फक्त डिक्लेअर्ड केला आहे, इनिशलाइज केला आहे, डिस्प्ले करत नाही आहे मी. आता ह्या दोघांचं आउटपुट बघूया, रन करूया प्रोग्राम. आफ्टर कंपायलेशन ऑफ प्रोग्राम, प्रोग्राम कंपाईल केल्यानंतर आपलं आउटपुट हे अशा पद्धतीने येतं. जी पहिली जी आउटपुट आहे ते पूर्ण इंटीजर टाईपच्या ॲरेचं आहे, नंतरचं जे आउटपुट आहे ते कॅरेक्टर टाईपच्या ॲरेत. ज्या पद्धतीने तुम्ही तिथे कॅरेक्टर देणार त्याच पद्धतीने ते इथे डिस्प्ले होईल. सो त्याची इंडेक्स पोझिशन मीन्स झिरोथ लोकेशनला 2 हा व्हॅल्यू जातो, 1 लोकेशनला 3. मीन्स त्याची लोकेशन व्हॅल्यूसुद्धा ॲरेमध्ये जर 10 नंबर घेत असाल, त्याची साईज 10 असेल, तर पर्टिक्युलर व्हेरिएबल कोणत्या लोकेशनला स्टोअर होतो दॅट विल बी डिस्प्लेड इन दिस आउटपुट. सेम फॉर कॅरेक्टर, इथे कॅरेक्टर ॲरे डिस्प्ले झाला. अशाच पद्धतीने जर तुम्हाला फ्लोट करायचं असेल तर फक्त फॉर लूप ॲज इट इज राईट, फक्त तिथे परसेंट डी सीच्या ऐवजी परसेंट एफ येईल. सो अशा पद्धतीने तुम्ही ॲरे डिक्लेअर करू शकता, इनिशलाइज करू शकता आणि व्हॅल्यू प्रिंट करू शकता. इथे आपण बाय डिफॉल्ट व्हॅल्यू घेतल्या, रन टाईम कशा व्हॅल्यू घ्यायचा हे आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघूया. ओके, थँक्यू.